आशा आपण पाहता डिस्को डी व्हेन्यूज. डिस्को डी व्हेन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले, मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया तब्बल 1 महिन्यानंतर सुरू झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याकरिता तयार करण्यात आलेली सरकारची साईट सारखी हँग होते, त्यामुळे मदत खात्यात जमा होण्यासाठी रिक्षा चालकांना मनस्तापच सहन करावा लागतो. राज्यात 15 एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही, रिक्षा चालकांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा केली होती. 15 एप्रिलच्या आधी सरकारने केलेल्या घोषणेनुसार पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होण्याची सरकारी प्रक्रिया सुरूच झाली नाही, त्यासाठी ऑनलाईन साईट तयार करण्याकरिता 1 महिना वाया गेला. आता साईट तयार झाल्यावर रिक्षा चालकांनी मदतीसाठी कागदपत्रांसह नोंदणी सुरू केली आहे. कालपासून ही साईट हँग होत आहे. आज सकाळी 2 तास साईट हँग होती. तांत्रिक कारणामुळे ही साईट हँग होते, त्याचा मनस्ताप रिक्षा चालकांना सहन करावा लागत आहे. राज्यभरातून रिक्षा चालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही साईट हँग होते, मात्र साईट हँग होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी संतोष नवले यांनी केली आहे. गेल्या मार्चपासून 2020 लॉकडाऊन सुरू आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आता चौथा टप्पाही सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही कोकण युवा रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने गेल्या माझ्या अंदाजे जूनचे जुलैमध्येच आम्ही मागणी केली होती की आम्हाला हे द्यावा, आर्थिक मदत करावं रिक्षा चालकांना. पण शासनाने त्या लॉकडाऊनमध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला आर्थिक मदतीची घोषणा काही केली नाही. पण दुसरा हा लॉकडाऊन सुरू झाला त्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाने, ट्रान्सपोर्ट विभागाने 1500 रुपये आर्थिक मदत देऊ अशी घोषणा करण्यात आली. त्याच्यासाठी आमचे अकाउंट डिटेल्स पाहिजेल, बँके गाड्यांचे डिटेल्स पाहिजेल. त्या साईट बनवण्यामध्ये त्यांनी 1 ते 6 महिने घालवला. त्याच्यानंतर 1 ते 6 महिने होऊन तो उलटून गेल्यानंतर ती साईट गेल्या 2-3 दिवसापासून सुरू झाली. ती साईट सुरू झाल्यापासून त्याच्या तांत्रिकदृष्ट्या काय ती मध्येच बंद पडते आणि 2-2 तास ती वापस चालू होत नाही आहे. आणि काल तर ती हॅगच झाली ती. काय त्याचंही कारण असं आहे की रिक्षा चालकांना आर्थिक पद्धत एवढी धरवत आहे, मग ते एकाच टायमाला सगळं भरायला सुरुवात केल्यामुळं ती हँग व्हायला लागली. आज सुरू झाली, सकाळी 2 तास बंद होती, आता 12 वाजता वापस सुरू झाली, तर वापस ती आज आता वापस बंद पडली. तर आमची महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे का त्या साईटवर लवकर लवकर त्याचं दुरुस्तीचं काम करून आणि लवकर लवकर त्याची सुरू करून आमच्या रिक्षा चालकांचे जे फॉर्म भरलेले ती आर्थिक मदत लवकर लवकर कशी देण्यात येईल याची काळजी घेण्यात यावी. राज्यभरात 1500 रुपये मदतीचे रिक्षा चालक लाभार्थ्यांना संख्या जवळपास 8,12,000 आहे. त्यापैकी कल्याण RTO कार्यक्षेत्रातील रिक्षा चालक लाभार्थ्यांची संख्या 60,000 आहे. आतापर्यंत केवळ 70 रिक्षा चालकांची नोंद झाली आहे. माझं नाव आसाम शेख आहे. आम्ही रिक्षा चालक सगळे जेवढे पण लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून बँकेचे हप्ते थकलेले आहेत आणि जे टेस्टिंग PCR टेस्ट करायचं आहे तर त्याबद्दल पण आमच्यावर फार म्हणजे बंधनकारक आहे आणि 2 पॅसेंजर बसून आम्हाला बँकेवालेही त्रास देऊ शकलेत का तुम्ही गाड्याचे हप्ते रेग्युलर भरा. तर एवढं सगळं असूनही आम्हाला जेव्हापासून सरकारकडनं घोषणा झालेली आहे का तुम्हाला आर्थिक मदत भेटणार आहे तर त्यापासून आम्ही आमच्या विभागाकडे म्हणजे आमचे जे रिक्षा चालकची युनियन आहे त्यांच्याकडे आम्ही जाऊन जेव्हा पण गेलो तर तेव्हा तेच साईट बंद, आता 2-3 दिवस झाले तर साईटवर प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यामुळं सरकारकडनं आमची एवढीच विनंती आहे का त्याबद्दल लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन आमच्या सगळ्या रिक्षा चालकांना मदत मिळावी. मी आता जेव्हापासून शासनाने घोषणा केलेली आहे तेव्हापासून आम्ही चकरा मारतो आणि मग पेपर हे पेपर पाहिजे ते पेपर पाहिजे असे टाळामटाळ एवढे दिवस चालले. तर शासनाला फक्त एवढीच आमची विनंती आहे का रिक्षावाल्यांची सध्याची परिस्थिती फारच वाईट परिस्थिती आहे, फार बिकट परिस्थितीत ते चाललेले आहेत, धंदा पाणी नाही, तर त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी हीच शासनाकडे आमची विनंती. तर या होत्या डिस्को डी व्हेन्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.
9388404040. तर वेळेसारी निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.